शासकीय ITI मध्ये 35 लोकांचा स्टाफ असून 7 शिक्षक हे तासिका बेसवरती विद्यार्थी वर्गाला विविध ट्रेडचे प्रशिक्षण देत आहेत. गेले 6 ते 7 महिन्यांपासून प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा अद्याप पगार देखील झाला नसल्याचं समोर आलंय. या संस्थेत विविध ट्रेडला शिक्षक नसल्याने गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या त्या ट्रेडचे कौशल्य विकासापासून दूर जात आहेत. तर वर्कशॉप मधील प्रात्यक्षिके साहित्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने विद्यार्थी वर्गाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय. स्थानिक जे काही लोकलला भंगार घेणारे जे लोक आहेत त्यांना आपण हे करतो. ज्यावेळेस मोटारीच्या चोरीचा विषय झाला त्या दरम्यान मी निवडणुकीच्या ड्युटीवर होतो. मी पुणे येथे माझी पोस्टिंग होती तर त्या दरम्यान इथं जे ते देत आहे. व्होल्ट मीटर ऍडमिट तसेच विविध विद्युत साहित्य खराब झाल्याने विद्यार्थी वर्गाला प्रात्यक्षिके करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान या प्रशिक्षण संस्थेतून काही दिवसांपूर्वी 7 विद्युत मोटारीची चोरी करण्यात आली. या संदर्भात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लक्ष्मण अंथलवार यांनी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात तक्रार देखील केली होती. एकंदरच हे सर्व पाहता इंदापूर शासकीय ITI ची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.